महायुती सरकारनं मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा निर्णय घेतलाय राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबत शासनानं ठराव केलाय यासाठी पंचवीस वर्षाचा आराखडा तयार करण्याचं काम शासनाच्या वतीने सुरू झालंय महाराष्ट्रात मराठी राजभाषेचा वापर सक्तीचा असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होणार आहे यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्यात त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील अंमलबजावणी करणार आहे देशातील विद्यापीठांत मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचा शासनाचा विचार सुरू आहे राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर करण्यात आले असून कारागिरी भाषा साहित्य ग्रंथव्यवहार लोककला ते भक्ती संस्कृती यांचा यात समावेश करण्यात आलाय याशिवाय मराठीच्या विविध टंकांच्या वापराऐवजी राज्य सरकारने प्रमाणित केलेल्या एक लिपीचा वापर निवडक उत्तम पुस्तकांचा हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद दृश्य कला क्षेत्रासाठी नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे चित्रकला विषयाचा अभ्यासक्रम कला सुसंगत होणे आठवीपर्यंत चित्रकला विषय अनिवार्य करणे चित्रशिल्पकलेच्या कार्यशाळांचे प्रमाण वाढवणे गड किल्ले पुरातत्व क्षेत्रासाठी प्राचीन वास्तूंचे आरेखन दस्ताऐवजीकरण हा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून राबवण्याचा विचार यात मांडण्यात आलाय लोककलेचे संवर्धन करण्यासाठी सर्वेक्षण लोक पावणाऱ्या लोककलांसाठी वेगळे विद्यापीठ स्थापन करणे लोककला महामंडळ तयार करणं तालुका जिल्हा स्तरावर लोककला समितीची स्थापना संगीत क्षेत्राचा विचार करताना प्रत्येक शाळेत संगीत शिक्षकांची नियुक्ती संगीत रसग्रहणाचे अभ्यासक्रम मंदिरांचा परिसर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुला करून देणे आदी शिफारसीही यात करण्यात आल्यात